Good morning all. Dear students, in last lecture we already discussed with the basics of patent infringement. Last lecture मध्ये आपण patent infringement चा basic त्या ठिकाणी बघितलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की what is mean by the patent infringement. Patent infringement काय असते, then what are the types, or the we can say the different types of पेटंट इन्फ्रिजमेंट. त्याच्या अंदर पेटंट इन्फ्रिजमेंट इन्फ्रिजमेंटचा जो काही इफेक्ट असतो तो इफेक्ट काय होऊ शकतो इनोव्हेटर्सवर, ते पण आपण या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर आपण जे काही अजून इन्फ्रिजमेंटच्या रिलेटेड अदर थिंग्स होत्या त्या लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. इन दिस पर्टिक्युलर सेशन वी आर गोइंग टू डिस्कस रिगार्डिंग ऑफ द पेटंट इन्फ्रिजमेंट केस स्टडीज. तर आपण आज केस स्टडीज बद्दल बघणार आहेत की अशा कोणत्या कंपनीज आहेत त्यांनी त्या ठिकाणी पेटंटच्या रिलेटेड ज्या काही इन्फ्रिजमेंट झालेल्या होत्या त्याच्यावरती त्या ठिकाणी कोर्टात किंवा कोर्टमध्ये केस फाईल करून जे काही प्रोसिक्युशन होतं ते प्रोसिक्युशन त्या ठिकाणी चालवण्यात आलं आणि त्या ठिकाणी काय झालं किंवा जे पण गिल्टी फाइंड आउट झाले याच्यामध्ये त्यांना काय गिल्ट घोषित करण्यात आलं त्या ठिकाणी, ॲज वेल ॲज त्यांना फाईन वगैरे किती त्या ठिकाणी देण्यात आला किंवा इन्फ्रिजमेंट करण्यात आले का ते आपण सर्व याच्यामध्ये बघणार आहे. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण याच्यामध्ये बघणार आहे फर्स्ट केस स्टडी जी की रिलेटेड आहे कुरकुमिनच्या. ओके, जे काही कुरकुमिनची एक फेमस तुम्ही केस स्टडी बघितली असेल तर ही त्याच्याच सारखी एक त्या ठिकाणी केस स्टडी आहे की कुरकुमिनचे नॅनो पार्टिकल्स त्या ठिकाणी एका सायंटिस्टने बनवले होते आणि ते पेटंटसाठी अप्लाय केलं होतं. तर त्याच्यामध्ये काय झालं ऍक्च्युली ते आपण बघू. ओके, सो द सोर्स ऑफ कुरकुमिन यूज इन द प्रिपरेशन ऑफ नॅनो कुरकुमिन इज ए बायोलॉजिकल सोर्स ऑप्टेन फ्रॉम इंडिया. तर जे काही नॅनो कुरकुमिन प्रिपेअर केलं होतं त्या सायंटिस्टने त्याचा जो काही बायोलॉजिकल सोर्स आहे तो सोर्स आपल्या भारतातून त्या ठिकाणी मिळतो किंवा भेटतो किंवा ऑप्टेन होतं. देन नो अप्रुव्हल फॉर ऑप्टेनिंग ए बायोलॉजिकल सोर्स हॅज बीन टेकन फ्रॉम NBA नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी ऑन बिहाफ ऑफ अमित बोस वन ऑफ द टू co-applicants of the pending patent application. तर जे काही पेटंट ऍप्लिकंट होते अमित बोस, त्या अमित बोस यांनी त्या ठिकाणी जे काही नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी आहे त्यांची कोणत्याही प्रकारची बायोलॉजिकल सोर्स यूज करण्यासंबंधीची परमिशन घेतलेली नव्हती. ओके, आता लक्षात घ्या की त्यांनी जे काही इनोव्हेटर होते जे काही सायंटिस्ट होते त्यांनी जे काही आपलं नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी बायोलॉजिकल किंवा बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी आहे इंडियाची, तर त्या अथॉरिटीची त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे बायोलॉजिकल सोर्स यूज करण्यासंबंधीची परमिशन न घेता त्याचं यूज त्या ठिकाणी चालू केलं, ॲज वेल ॲज त्याचं जे काही इन्व्हेन्शन आहे ते इन्व्हेन्शन त्या ठिकाणी पेटंटसाठी अप्लाय करण्यात आलं. देन काय झालं ते आपण बघू. ओके, तर अशी बेसिक एक त्याची थीम होती की अशा प्रकारे त्या ठिकाणी झालं. ओके, देन जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झालं तेव्हा इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी समोर आल्या तर त्या कोणत्या होत्या ते आपण बघू. सो इन द इन्व्हेस्टिगेशन दे फाइंड आउट दॅट वेदर अमित बोस गॉट ऑर वी कॅन से अँड यूज गॉट ॲज वेल ॲज यूज टर्मरिक सॅम्पल टू प्रोड्यूस नॅनो पार्टिकल ऑफ कुरकुमिन. तर जे काही अमित बोस होते ते अमित बोस यांना खरंच त्या ठिकाणी जे काही कुरकुमिनचे सॅम्पल्स होते ते सॅम्पल्स त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी भेटले का, जे काही नॅनो पार्टिकल बनवण्यासाठी खरंच त्यांनी यूज केले का त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्यात आली. इफ नॉट, जर समजा नाही तर त्यांनी जे काही सेक्शन 3 होतं या ऍक्टचं त्या ऍक्टचं कोणत्या प्रकारचं व्हायोलेशन करण्यात आलं नाही, जर समजा केलंय तर फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज रिक्वायर्ड टू डिटरमाइन वेदर ए प्रायर इंटिमेशन टू स्टेट डायव्हर्सिटी बोर्ड हॅज बीन टेकन फ्रॉम ऑप्टेनिंग अ टर्मिक सॅम्पल ऑर नॉट. जर समजा त्यांनी यूज केलं असेल तर त्या ठिकाणी योग्य प्रकारची परमिशन घेतली होती का, जे काही स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे किंवा नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी आहे त्यांची परमिशन घेतली होती का ते त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेट करण्यात आले, तर याच्यामध्ये त्यांनी घेतली नव्हती परमिशन. ओके, देन इट सीम्स दॅट सेक्शन 4 अँड सेक्शन 6 ऑफ बायोडायव्हर्सिटी ऍक्ट व्हायोलेटेड. तर त्यांना याच्यामध्ये असं समजलं की जे काही बायोडायव्हर्सिटी ऍक्ट होतं ते ऍक्ट यांनी व्हायोलेट केलेलं आहे. देन इन रिलेशन ऑफ द सेक्शन 4 अँड सेक्शन 6
Alok Bose and Amit Bose is subject to imprisonment up to 5 years or criminal fine up to 10 lakh rupees. आता या केस मध्ये एक अमित बोस तर ठीक होते पण आलोक बोस अजून मध्येच कोण आले. ओके तर आलोक बोस कोण होते तर आलोक बोस हे अमित बोस यांचे पार्टनर होते ज्यांनी सोबत काम केलं होतं. पण जे काही अमित बोस होते ते त्या अमित बोस यांनी आलोक बोस यांचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं नव्हतं. ओके सो अमित बोस फाइल्ड द पेटंट अँड आलोक बोस अपोज इट. तर अमित बोसने त्या ठिकाणी पेटंट फाईल केलं होतं पण आलोक बोस त्याला अपोज करत होते की ऍज ही वॉज ऑल्सो द पार्ट ऑफ द पेटंट ऍप्लिकेशन बट नॉट इंट्रोड्यूस बाय द फॉर्मर ऍप्लिकंट दॅट इज अमित बोस. जरी तो त्याचा पार्ट होता तरी पण अमित बोसने त्याला आलोक बोसला त्या ठिकाणी ऍप्लिकंट म्हणून इंट्रोड्यूस केलेलं नव्हतं, ऍप्लिकंट म्हणून घेतलेलं नव्हतं. ओके तर त्याने सुद्धा या पेटंटला त्या ठिकाणी अपोज केलं की मी अपोज करतो की हे माझं पण काम आहे, माझं पण नाव त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, माझं नाव त्या ठिकाणी नाही. ओके लाईक वाईज सो इन दिस केस आलोक बोस अँड अमित बोस बोथ हॅज वायोलेटेड द रूल ऑफ नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऍक्ट. तर अशा केसमध्ये दोघांनी त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी ऍक्टचा उल्लंघन केलं किंवा वायोलेट केलं. ओके देन सेटलमेंट ऑफ द डिस्प्यूट. आता हे जे काही ही जी काही केस त्या ठिकाणी झाली त्या केसचं सेटलमेंट कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी करण्यात आलं ते आपण बघू. सो इट इज सजेस्टेड दॅट द पार्टीज अमित बोस आलोक बोस अँड स्पॉट अँड NBA द पेटंट कंट्रोल अँड स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड ऑफ केरला ऍग्री टू सेटल द केस ऑन द फॉलोइंग टर्म्स. तर याच्यामध्ये जे जे काही कोणी इन्वॉल्व्ह होत्या ऑर्गनायझेशन होत्या त्याच्यानंतर ऍप्लिकंट होते तर त्यांनी त्या ठिकाणी ऍग्री केलं की ही केस आम्हाला त्या ठिकाणी सेटल करायची आहे. ओके देन अमित बोस ऍग्रीज द ट्रान्सफर हिज शेअर ऑफ द टायटल टू द पेटंट ऍप्लिकंट टू ऍप्लिकेशन टू आलोक बोस अँड डिस्ट्रॉय ऑल रेकॉर्ड कंटेनिंग एनी टेक्निकल इन्फॉर्मेशन ऑब्टेन ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ पेटंट ऍप्लिकेशन ऑन ज्ञानकुर कुमी. तर त्या ठिकाणी अमित बोसने त्या ठिकाणी ऍग्री केलं की माझ्या पेटंटमधला काही शेअर मी हे जे काही आलोक बोस आहेत मी त्यांनाही देईल आणि अदर जे काही इन्फॉर्मेशन आहे टेक्निकल इन्फॉर्मेशन ते मी डिस्ट्रॉय करेल जेणेकरून त्याचा मी भविष्यात गैरवापर करणार नाही. सो ही मीन्स अमित बोस कॅनॉट मेक फर्दर क्लेम्स इन टू द पेटंट ऍप्लिकेशन ॲज द न्यू रिसर्च हॅज टू बी कॅरीड आउट बाय बोथ ऑफ दम. ओके तर अशा प्रकारची जी काही केस होती ती केस त्या ठिकाणी झालेली आहे. तर जे काही अमित बोस होते ते अमित बोस यांना त्या ठिकाणी जे काही त्यांचे टेक्निकल इन्फॉर्मेशन होती ती इन्फॉर्मेशन डिस्ट्रॉय करण्यात आली जेणेकरून ते भविष्यात त्याचा काही गैरवापर करणार नाही. ओके देन अपॉन NBA's अप्रुव्हल NBA ने अप्रुव्हल दिल्यानंतर अँड परमिशन आलोक बोस ऍग्रीज टू डिपॉझिट इन द नॅशनल बायोडायव्हर्सिटी फंड ॲज प्रोव्हाइडेड इन सेक्शन 21(3) ऑफ बायोडायव्हर्सिटी ऍक्ट. ए 20% ऑफ एनी इन्कम फ्रॉम द सब्जेक्ट पेटंट ऍप्लिकेशन इन्क्लुडिंग एनी पेटंट्स ग्रँटेड ऑन द सब्जेक्ट द पेटंट ऍप्लिकेशन ॲज द प्रॉफिट शेअरिंग प्रोव्हाइडेड इन सेक्शन 21 ऑफ द BDA. तर जे काही प्रॉफिट होणार आहे त्या प्रॉफिटमधून 20% जे काही फंड असेल तो फंड त्या ठिकाणी नॅशनल बायोडायव्हर्सिटी फंड ला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं त्या ठिकाणी आलोक बोसने त्या ठिकाणी रिटर्नमध्ये दिलं. देन दे हॅव टू शेअर देअर प्रॉफिट मेड फ्रॉम द पेटंट ऍप्लिकेशन ॲज सजेस्टेड बाय द रूल ऑफ NBA. आणि अदर जे काही प्रॉफिट होतं ते प्रॉफिट NBA चे रूल प्रमाणे त्या ठिकाणी शेअर करण्यात आलं. ओके तर अशा प्रकारची ही केस होती ज्ञानकुर कुमींवर ती त्या ठिकाणी झाली आणि ती सेटल पण करण्यात आली. ओके देन अपॉन आलोक बोस ऍप्लिकेशन NBA ऍग्रीज बाय अ मेजॉरिटी ऑफ वोट्स द मेंबर टू ग्रँट अ परमिशन फॉर अ फायलिंग ऑफ अ पेटंट ऍप्लिकेशन ऑन द ज्ञानकुर कुमीन इन्व्हेन्शन. तर जे काही NBA ची बॉडी होती त्या NBA ची बॉडीने त्या ठिकाणी वोटिंग देऊन अप्रूव्ह केले की हे इन्व्हेन्शन त्या ठिकाणी फाईल झालं पाहिजे. देन ऑल द पार्टीज ऍग्रीज नॉट टू फाईल ए सिव्हिल ऑर द क्रिमिनल कंप्लेंट ऑर अंडर द BDA प्रोसिक्यूट ए केस
रेज अंडर द बीडीए, तर कोणत्या प्रकारचे सिव्हिल किंवा क्रिमिनल केस त्या ठिकाणी दर्ज करण्यात आली नाही, तर त्या ठिकाणी नॉर्मल बीडीएची केस त्या ठिकाणी ठेवण्यात आली. ओके, देन हे झालं फर्स्ट केस स्टडी बाबत. सेकंड त्या ठिकाणी केस स्टडी येते म्हणजे रिलेटेड ऑफ द आनंदा चक्रवर्ती केस. ओके, तर ह्या केसमध्ये काय झालं ते आपण बघू. आता याच्या पुढच्या ज्या दोघं केस आहेत त्या दोघं केस ह्या जे काही बायोलॉजिकल्स आहेत किंवा आपण त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो त्यांच्या रिलेटेडच्या ह्या ठिकाणी केस असणार आहेत. ओके, सो इन दिस केस the crucial judgment regarding biotechnological patent was made by the US Supreme Court in this case. तर जे काही US Supreme Court होतं त्या US Supreme Court आणि त्या ठिकाणी बायो जे काही आपलं बायोटेक्नॉलॉजिकलच्या रिलेटेड जे काही पेटंट होतं त्याच्या बरोबरचे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की केस जिंकून दिलेली. ओके, सो इन 1972 आनंद चक्रवर्ती फाईल अ पेटंट ॲप्लिकेशन फॉर इन्व्हेंटिंग ए जेम सुडोमोनस कुटिडा. ओके, तर हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम होतं ते मायक्रो ऑर्गॅनिझमचं त्या ठिकाणी पेटंट फाईल करण्यात आलं. तर याच्यात काय होतं, विच वॉज कॅपेबल ऑफ डिग्रेडेटिंग क्रूड ऑइल अँड हेन्स कॉम्बॅट ऑइल पिल्स. तर हे जे काही मायक्रोब्स होते ते मायक्रोब त्या ठिकाणी जे काही क्रूड ऑइल होतं ते क्रूड ऑइल त्या ठिकाणी डिग्रेड करण्याचं काम त्या ठिकाणी करत होतं. देन हाऊ युअर दिस पेटंट ऍप्लिकेशन वॉज रिजेक्टेड बिकॉज द बॅक्टेरियम वॉज द लिव्हिंग थिंग. तर या ठिकाणी काय म्हणून रिजेक्ट करण्यात आलं, तर बॅक्टेरियम हे लिव्हिंग थिंग आहे आणि आपण कोणत्याही लिव्हिंग थिंगचं त्या ठिकाणी पेटंट करू शकत नाही. अँड सो इट डिड नॉट क्वालिफाय ए पेटंटेबल सब्जेक्ट मॅटर. त्याच्यामुळे ते कोणत्या प्रकारचं पेटंट सब्जेक्ट मॅटरमध्ये क्वालिफाय होत नाही. ओके, देन दि चक्रवर्ती अपील दिस केस इन US सुप्रीम कोर्ट इन 1980 मध्ये US सुप्रीम कोर्टामध्ये आनंद चक्रवर्तींनी ही केस फाईल केली. देन दि फायनल डिसिजन स्टेटेड जेनेटिक इंजिनिअरिंग ॲज द मॅन्युफॅक्चरिंग अँड अफर्म दॅट द बॅक्टेरियम वॉज चक्रवर्तीज इन्व्हेन्शन. ओके, सो असं मानलं जातं की जे काही बॅक्टेरियल असतील ते जे काही बॅक्टेरियम असतील ते बॅक्टेरियम तेव्हापासून त्या ठिकाणी फाईल करण्यास सुरुवात झाली चक्रवर्तीज इन्व्हेन्शन पासून. ही ओन द पेटंट अँड हिज बॅक्टेरियम बिकेम द फर्स्ट जेम टू बी पेटंटेड. देन वर्डिक प्रूव्ड द कॅटालिस्ट फॉर द बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री इन US. देन मेनी पेटंट हॅव बीन ग्रँटेड फ्रॉम द जेम्स सिन्स देन. त्याच्यानंतर हे पेटंट त्या ठिकाणी फाईल झाल्यानंतर खूप सारे असे पेटंट होते ज्यांना या ठिकाणी योग्य तो न्याय देण्यात आला. ओके, देन नेक्स्ट केस इज द डेमिन्को AG वर्सेस कंट्रोलर ऑफ पेटंट अँड द डिझाईन ऑफ इंडिया. ओके, तर ही केस त्या ठिकाणी झाली 2002 दि कलकत्ता हायकोर्ट मेड ए हिस्टॉरिक जजमेंट. तर जे काही कलकत्ता हायकोर्ट होते हायकोर्टने त्या ठिकाणी हिस्टॉरिकल जजमेंट देण्यात आलं. ओके, आतापर्यंतचं इन द केस ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. ओके, देन डेमिन्को AG ए स्विस कंपनी. तर ही जी काही कंपनी आहे ती कंपनी स्विस कंपनी त्या ठिकाणी होती. सो डेव्हलप्ड ए लाईव्ह ॲटोनिटर वॅक्सिन अगेन्स्ट बुरसिटीस. ओके, तर जे काही लाईव्ह ॲटोनिटेड जे काही वॅक्सिन होतं ते वॅक्सिन त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलं. ओके, सो अँड इन्फेक्शियस पोल्ट्री डिसीज. आणि हे जे वॅक्सिन होतं ते वॅक्सिन त्या ठिकाणी इन्फेक्शियस जे काही पोल्ट्री डिसीज होतं त्याच्या रिलेटेड त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलं. अँड अप्लाइड फॉर द पेटंटिंग द प्रोसेस ऑफ इट्स प्रिपरेशन. जे काही याची प्रिपरेशनची प्रोसिजर त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आली आणि सबमिट करण्यात आली. ओके, देन द कंट्रोलर ऑफ द पेटंट अँड द डिझाईन रिजेक्टेड द ॲप्लिकेशन. तर जे काही आपले कंट्रोलर होते पेटंट अँड डिझाईनचे त्यांनी त्या ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं. का, कोणत्या बेसिसवर, तर एंड ऑफ एंड प्रॉडक्ट कंटेनिंग ऑफ दिस इज हॅव्हिंग द लिव्हिंग मटेरियल. जे काही लिव्हिंग मटेरियल होतं ते मटेरियल त्याच्यामध्ये राहतो तर दॅट्स वाय. ओके, देन अँड इट्स प्रोड्यूस ए डेव्हलपमेंट बिईंग ओनली ए नॅचरल प्रोसेस. तर याची जी काही डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट पण नॅचरल प्रोसेस आहे असं हायकोर्टाने त्या ठिकाणी सांगण्यात आलं.
सॉरी असं त्या ठिकाणी जे काही ऍप्लिकंट होते त्या ऍप्लिकंटने त्या ठिकाणी सांगण्यात आलं. देन द केस गोज टू द हायकोर्ट ऑफ कलकत्ता. देन द कलकत्ता हायकोर्ट ऍक्सेप्ट द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ॲज पेटंटेबल इवन इफ द एंड प्रॉडक्ट कंटेन ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, तर जे काही कलकत्ता हायकोर्ट होतं त्या हायकोर्टने जे काही प्रोसिजर होते पेटंटची ते त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करण्यात आली आणि ती अप्रूव्ह करण्यात आली. दिस माइलस्टोन्स डिसिजन पॉ अवे फॉर द पेटंटेबिलिटी ऑफ नंबर ऑफ सच इन्व्हेन्शन कंटेनिंग लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि असे खूप सारे जे काही पेटंट्स होते रिलेटेड ऑफ द लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते त्या ठिकाणी अप्रूव्ह करण्यात आलं किंवा त्यांना त्या ठिकाणी बूस्ट आलं. देन इन इंडियन कॉन्टेक्स्ट दिस रुलिंग हॅज हेल्प द फ्लरिश द बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री. आणि इंडियामध्ये ही जी काही जो काही डिसिजन होता तो डिसिजन बायोडायव्हर्सिटी इंडस्ट्रीज इन्क्रीज करण्याच्या ठिकाणी महत्वाचा ठरला. ओके, सो आय थिंक हियर इज द फिनिश ऑफ अवर केस स्टडीज आपल्या इथं फिनिश होत आहेत. सो थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. थँक्यू. Thank you.